कैसा बोलते शो मस्ट गो ऑन. सिडनीचा जर का हा शो पाहिला ना तुम्ही, दुसऱ्या देशात कुठल्याही देशात जायचं विसरून जाणार. कियावाल्यांनी त्यांचा एक प्रोजेक्ट लावलेला विविड सिडनी मध्ये, ते हे त्यांचं एक नेक्स्ट लेवल काम चालू आहे. इकडे तुम्ही बघू शकता त्यांनी कियाची एका गाडीवर विविडचा शो चालू केलेला आहे. बिल्डिंग वर बघू शकता गाईज तुम्ही. सिडनीचा प्रीमियम शो जर का बघायचा असेल ना, तर आज माझ्यासोबत पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तुम्हाला. नमस्कार मंडळी, आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. आपण आज जाणार आहोत विविड सिडनी बघण्यासाठी. हा आपल्या गॅलरीचा व्ह्यू आहे गाईज. तर आजपासून विविड सिडनी सुरू झालेलं आहे आणि ही कलरफुल सिटी, ही ब्युटिफुल सिटी जर का तुम्हाला बघायची असेल तर चला माझ्यासोबत. तर मंडळी आपण आता फायनली घरातून निघालेलो आहोत. आपण आता लिफ्ट मध्ये जाणार आणि लिफ्ट वरून लेवल वन ला जाणार आणि लेवल वन वरून डायरेक्ट विविड सिडनी. लाईट रेल बघू शकता मंडळी तुम्ही, आपण आता लाईट रेल पर्यंत पोहोचलेलो आहोत. बिल्डिंग वर अशा प्रकारे स्क्रीन्स लागलेले राहतात सगळीकडे. डिजिटल ऍडव्हर्टायझिंग सगळ्यात जास्त चालते ऑस्ट्रेलियामध्ये. इथं बघू शकता सगळीकडे तसे स्क्रीन मिळतील तुम्हाला. इथं लोक काही डान्सची प्रॅक्टिस करताय, नवीन नवीन ग्रुप्स येत राहतात इथं रोज आणि डान्सची प्रॅक्टिस करतात. पब्लिक बघू शकता तुम्ही माझ्या मागे. इथं विदेशातून पॉप्युलर सिंगर्स येत असतात शो करण्यासाठी. आणि या विविडची हीच खासियत आहे की ते दरवर्षी नवीन नवीन सिंगर्सला चान्स देतात. रेस्टॉरंट्समध्ये बघू शकता किती भयानक गर्दी आहे. आज फायरवर्क्स पण असतो, मला माहित नाही त्यांनी आज ठेवलं आहे का नाही, पण आज चेक करावं लागेल. आज फायरवर्क्स पण असतो गाईज. विविडच्या आसपासचे जेवढे पण रेस्टॉरंट्स आहे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे नाही का तिथं. संपूर्ण पब्लिक हार्बरकडे चालली आहे. हार्बरकडे काय शो आहे आज लाईटनिंगचा, तर आपण बघूया. मला कोणीतरी सांगितलं होतं तिकडे वॉटर डान्स वगैरे चालू आहे म्हणून, तर आपण तिकडे जाणार आहोत. मधील विविडचा इतिहास खूप मोठा आहे मित्रांनो. लंडनमध्ये जेव्हा काही बिल्डिंग्सवर कलर करण्यात आला होता, लाईट शो करण्यात आला होता, तर ऑस्ट्रेलियाचे काही जर्नलिस्ट त्याच्यावरून मोटिवेट झाले. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्या न्यूजमध्ये चालवलं की लंडनमध्ये काही बिल्डिंग्सवर लाईटनिंग केल्यामुळे लाखोने पब्लिक आली होती. त्याच्यामुळेच 2007 नंतर, लगेच 2 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये 2009 साली लाईट शो चालू करण्यात आला होता. तर त्याला विविड असं नाव दिलं गेलं होतं. माझ्या मागे जो फाउंटेन तुम्ही बघताय ना गाईज, त्या फाउंटेनवर लाईट शो चालू आहे. विविडला फुल सिक्युरिटी वगैरे पण आहे, इथं पोलीस लोक भरपूर आहेत. विविड सिडनी इज अ सोल ऑफ द सिटी. तर मंडळी आपण पाहिलं आता डार्लिंग हार्बरचा शो. आपण आता निघणार आहोत चुंबालोंग पार्क. तुम्ही जर का हार्बरवर येत असाल तर इथं जागे जागेवर असे रेस्टॉरंट्स बनलेले आहेत गाईज. खाण्यापिण्याची गैरसोय होणार नाही. त्या बिल्डिंगवर जे डोळे दिसत आहेत ना गाईज, त्याचं व्हिज्युअल खाली आहे, इथं बघू शकता तुम्ही. तर मंडळी बऱ्याच वेळ वेट केल्यानंतर आपला नंबर आला होता. आपण इथं खाली लेन्समध्ये पाहिल्यानंतर आपले डोळे तिथं प्रोजेक्टरने वर दाखवण्यात येतात.